बिंदास निर्भीड, बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ, रमेश बिंदास। अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे। पातूर शहरातील मिलिंद नगरातील कोहिनूर सूर्यवंशी ज्वेलर्स येथे तब्बल 12 कुलप तोडून चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे। यामध्ये कोहिनूर ज्वेलर्स मधून 1.5 किलो चांदी, रोख सोनं, तर निलेश सूर्यवंशी यांच्या ज्वेलर्स मधून 3 किलो चांदी सोनं चोरली। दोन्ही घटनेत 3 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे। विशेष म्हणजे चोरट्यांनी येथील CCTV कॅमेरे तोडून नेले आहेत। काही दिवसापूर्वी चक्क पोलीस ठाण्यासमोर असलेली संतोष प्रिंटिंग प्रेस मध्ये चोरी झाली होती। त्या घटनेचा तपास अद्यापही लागला नाही। असे प्रकार घडत असताना पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर शंका उपस्थित होत आहे। पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला जात आहे। 12 कुलप तोडण्याच्या कालावधीत एकही पोलीस तिथे पोहोचला नाही किंवा कुलप तोडण्याचा आवाजही कसा आला नाही। व्यापाऱ्यांच्या मुद्देमाल राजरोसपणे चुरला जात असताना पोलीस केवळ गुन्हा नोंदवण्यापलीकडे काही करत नसल्याचा सूर व्यापाऱ्यातून उमटत आहे। चोरीच्या घटनेतील रात्री गस्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिक भयभीत झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। टीम एमएच बिंदास करिता प्रतिनिधी सचिन मुर्तडकर, पातूर, अकोला।